मित्रांनो नमस्कार, वास्तू टिप्स वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या घराची आग्नेय दिशा ही पैशासाठी सर्वात का महत्वाची आहे याच्यावरती आपण आता चर्चा करतोय. मित्रांनो, एक छोटीशी छान बातमी सांगायची. येत्या 12 तारखेला म्हणजे 12 मेला तुम्ही मला साम टी व्ही वरती पाहू शकता. दुपारी 2:20 महाराष्ट्र कॉलिंग या प्रोग्राममध्ये मी येणार आहे. तर 12 मे रोजी विसरू नका, दुपारी 2:20 साम टी व्ही मराठी नक्की पहा. अग्नेय दिशा मित्रांनो ही पैशाची दिशा आहे. अग्नेय दिशा पोटाची दिशा आहे. अग्नेय दिशा आपल्या कॉन्फिडन्स ताकद आणि आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेची दिशा आहे. ही ऊर्जेची दिशा मित्रांनो आपल्याला जास्त फळ केव्हा देऊ शकते, ज्या वेळेला ती खरी संतुलित असेल तर. संतुलित म्हणजे बॅलन्स असेल तर. सध्या आपण बघतो की पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत, पैशाच्या बाबतीने बऱ्याच अशा काही गोष्टी चालू आहेत की महागाई पण वाढली आहे, खूप अशा अनेक गोष्टी. मग पैसे येण्याच्या दृष्टीने आपल्याला वास्तुशास्त्राची काय मदत होऊ शकते? तर मित्रांनो, अग्नेय दिशा ही आपल्याला पैसे येण्याचं बळ प्रदान करते आणि पैशाच्या अपॉर्च्युनिटी ज्या आपल्याला उत्तर दिशेकडनं येतात. मग ही उत्तर दिशा आणि अग्नेय दिशा ही बॅलन्स असणं गरजेचं. त्यामुळे तुमच्या घरात जर चिडचिड आहे किंवा खूप वाद चालू आहेत, घरात आरोग्याच्या तक्रारी, फायनान्शियली काही ना काही गडबडीत, तर याच्यामागे पाहिलं तर मित्रांनो आपल्या घराच्या अग्नेय दिशेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तुमच्या घराच्या अग्नेय दिशेमध्ये जर गॅस, शेगडी आणि त्या ठिकाणी सिलेंडर किंवा ओव्हन, मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या कोणकोणत्याही वस्तू, जे इन्व्हर्टर बॅटरीज ज्या म्हणतात त्यासुद्धा असतील, तर मित्रांनो खूप छान गोष्ट आहे की अग्नीचं तत्व अग्नीला संतुलित करण्यासाठी ऑलरेडी तिथे आहे. मग आता अग्नीचं तत्व त्या ठिकाणी आल्यामुळे तुम्ही बघा, अग्नी हा पॉवरफुल होऊ शकतो. पण अग्नीला पाणी आलं तर काय होणार आहे? अनेक लोकांचे टॉयलेट आले, त्या ठिकाणी बाथरूम आलेलं आहे, पाण्याची टाकी आलेली आहे, काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत की गोबर गॅससुद्धा पूर्वी होते त्याचे खड्डे आज त्या ठिकाणी आहेत. हे बैठ्या घरासाठी, फ्लॅटमध्ये सुद्धा अग्नेय दिशेमध्ये पाण्याचं सिंक आलेलं आहे, अग्नेय दिशेमध्ये पाण्याचा नळ आलेला आहे, अग्नेय दिशेमध्ये वॉटर प्युरिफायर लावलेला आहे, अग्नेय दिशेमध्ये तुम्ही असं भरपूर निळा रंग करून ठेवलेला आहे. अग्नेय दिशा कॉर्नर कट आहे, अग्नेय दिशा एक्सटेंड आहे. अग्नेय दिशेमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या विरुद्ध तत्वाच्या आहेत. मग इथे काय होतं? अग्नी हा दुर्बळ होतो. अग्नी दुर्बळ होणे म्हणजे काय? त्याची पॉवर निघून जाते. अरे किती दुबला पतला आदमी आहे रे असं आपण म्हणतो. अरे किती दुर्बळ माणूस आहे. दुर्बळ म्हणजे काय? बळ बलहीन असणारा. बलहीन असणारा म्हणजे दुर्बळ. मग काय होतं की तिथे ही दुर्बळता तिथे कुठेतरी निगेटिव्हिटी तयार करून त्या अग्नीचं तत्व जो फायर झोन आहे तो ॲक्टिवेट नसल्यामुळे हे प्रॉब्लेम्स जनरेट होत आहेत. मग आपण विचार केला की फायनान्शियली सगळं काही छान होण्याच्या दृष्टीने आपल्याला घराची अग्नेय दिशा संतुलित असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की लोक बऱ्याच छोटे छोटे स्वतःहून उपाय करत बसतात. ते उपाय आपण स्वतःहून करणं योग्य नाही आहे. तिथे वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी घेऊन तुम्ही नक्की करू शकता. आता काय उपाय आपण करू शकतो की बाबा त्या ठिकाणी अग्नेय दिशेमध्ये आपण वास्तू कन्सल्टन्सी करून पाहणार आहोत की काय दोष आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय बदल करावे, काय उपाययोजना करायची, हे प्रत्यक्ष बघू. मी तुम्ही माझ्या वास्तू कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवू शकता. 90219600 माझा हा ऑफिसचा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता. प्रत्यक्ष वास्तू व्हिजिटला मी येईल. ज्यांना खूप लांब वाटतंय, फीचं काही इश्यू आहे, तर स्वस्तामध्ये मी ऑनलाईन पर्यायसुद्धा काढला आहे. ऑनलाईन कन्सल्टन्सीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ऑफिसचा नंबर डिस्प्ले होतो आहे, 90219600. कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ शकता, जेणेकरून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने आपल्याला जे जे काही चांगलं करता येईल ते आपण नक्की करू.
मग अग्नेय दिशेसाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय काय सांगतोय की अग्नेय दिशेमध्ये काहीतरी अग्नीचं नेऊन ठेवा. सध्या अग्नेयला काही प्रॉब्लेम असेल तर बरोबर आहे. वास्तू विजिटला आल्यानंतर ती अग्नेय दिशा आणि उत्तर दिशा स्ट्रॉंग कशी करायची, काय काय उपाय करायचे मी सांगेन. मी इतनं का सांगत नाहीये कारण अनेक लोकांची अग्नेय दिशा म्हणून पूर्व निघते किंवा अनेक लोकांची अग्नेय दिशा म्हणून दक्षिण निघते. त्यासाठी ॲक्युरेट यंत्र लावून, होका यंत्र लावून, जे परफेक्टली होका यंत्र लावून त्याच्या डिग्रीज ग्रीड करावं लागतात, मॅप करावं लागतात, घराची मेजरमेंट घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ब्रह्मस्त्रापासून सगळं शोधकाम माझं सुरू होतं. त्यामुळे सध्या काय करा, जी तुम्हाला अग्नेय दिशा माहिती आहे तिथे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सचं काहीतरी ठेवा. तुमचा छोटा रेडिओ ठेवू शकता, ओव्हन ठेवू शकता, त्या ठिकाणी मिक्सर ठेवू शकता. अग्नीचे मित्र काय आहेत ते ठेवा. एखादा सिलेंडर रिकामा पडला ठेवा अग्नेय दिशेला. अग्नीचे मित्र तिथे तुम्ही जेव्हा शिफ्ट करता तेव्हा अग्नी जरा तिथे बळ वाढल्याप्रमाणे काम करतो. मग अग्नेय दिशेमध्ये जेव्हा अग्नी तत्व असं हळूहळू बॅलन्स होतं तेव्हा त्या ठिकाणचे प्रॉब्लेम कमी होतात. आणि मित्रांनो, अग्नेय दिशा म्हणजे पोटाची दिशा, त्यामुळे या अग्नेय दिशेवरती पैशाच्या विषयावरती मी आपल्याला बराच चर्चा करणार आहे साम टी व्हीच्या प्रोग्राममध्ये. त्यामुळे तोही प्रोग्राम नक्की पहा, मित्रांनी पाहायला सांगा. आता अजून एक गोष्ट काय करता येईल, लोक काय करतात की अनेक ठिकाणी अग्नेय दिशेला म्हणून लाल रंग भिंती करतात. चुकून करू नका. अग्नेय दिशेमध्ये डार्क हिरवा रंग लावतात, चुकून करू नका. कारण काय होतं, त्या अग्नेय दिशेला सपोर्ट करणारी हे रंग आहेत म्हणून आपण सगळ्या भिंती हिरव्या लाल लाल करतो. एका ठिकाणी तर उत्तरेला पाणी पाहिजे म्हणून डार्क निळा रंग लावला होता आणि तो रंग लावल्यापासून घरात प्रॉब्लेम सुरू झाले होते. असं चुकीचं नका करू. उगं कुठेतरी ऐकले, कोणत्या तरी शिकाऊ वास्तुतज्ञाकडनं मार्गदर्शन घेतलं आणि करायला सुरुवात केली. उपयोग होत नाही, इथे प्रत्यक्ष बघावं लागतं. घरी वास्तू व्हिजिट झाल्यानंतर ना घराचा कानाकोपरा सगळा तपासल्यामुळे, वास्तू व्हिजिट झाल्यानंतर लाखो लोकांचे नेहमी फोन येतात, सर तुम्ही घरी येऊन गेला आमचं खूप चांगलं झालं. आता मागच्या आठवड्यातच कराडला वास्तू व्हिजिटला गेलो होतो तेव्हा ते क्लायंट माझ्यासाठी नवीन होते. त्यांची वास्तू कन्सल्टन्सी झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, सर कराडला आम्ही जुन्या ठिकाणी जिथे राहत होतो त्याच्या शेजारी तुम्ही वास्तू व्हिजिटला आलेला होता आणि त्यांचं खूप छान झालं, त्यांचं प्रमोशन झालं, त्यांचा तुमच्या वास्तू व्हिजिटनंतर खूप छान गोष्टी झाल्या. आणि मी ठरवलं होतं की ज्यावेळेला मी घर बांधीन तेव्हा फक्त मकरंद सरदेशमुखांना घरी बोलवीन आणि त्यांच्याकडनं प्लॅन काढून घेईन. बघा, आज 10 वर्षापूर्वी कन्सल्ट केलेले ते त्यांचे शेजारी, त्यांचं छान आजही चालू आहे. का? तर पक्क आणि परफेक्ट मार्गदर्शन माझ्याकडनं मिळतं. यामुळे मित्रांनो, इथे काय होतं, सोनं हे सोनं आहे, लोखंड हे लोखंड आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की लोखंडाची किंमत ही काय असते आणि सोन्याची किंमत काय असते. कारण माझ्या वास्तू व्हिजिटमध्ये मी प्रत्यक्ष येतो, लेखी उपाययोजना असतात, तुम्हाला त्यामध्ये यंत्र दिली जातात, कायमस्वरूपी मार्गदर्शन असतं, माझा मोबाईल नंबर दिला जातो, तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्याशी बोलू शकता, चॅट करू शकता. हे इतकं परफेक्टली मार्गदर्शन देण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो कारण वास्तू कन्सल्टन्सीला मी प्रत्यक्ष येतो जिथं मला जे अंतर येणं जमतं त्या ठिकाणी. त्यामुळे तुमचं कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, जिथं जिथं तुम्हाला काही कन्सल्टन्सी करायची अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता. तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा वाटला? इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अग्नेय दिशेमध्ये ठेवा आणि पैशाच्या दृष्टीने जरा पैशाचं वजन वाढवा. चला मित्रांनो, 90219600 या नंबरवरती कॉल करूयात आणि कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवूयात. मित्रांनो, शुभेच्छा, शुभाशीर्वाद, शुभम भवतु.